हे चुकीचं आहे साहेब. ओ मी का माझ्या मुलीला मारेन? मला सांगा कुठला बाप स्वतःच्याच मुलीचा जीव घेईल? ऑनर किलिंगच्या नावाखाली नात्यानेच नात्याचा जीव घेतल्याच्या बऱ्याच केसेस पाहिल्यात आम्ही. त्यामुळे बाप लेकीचं आर्ग्युमेंट आहे ना ते थांबवायचं आणि जे काय ते ना पटापट बोलायचं. मोहिनी आणि नितीन बद्दल तुम्हाला माहित होत आणि ते तुम्हाला आवडत नव्हतं. Am I right? या बापाला आवडणार अहो, पण म्हणून मी माझ्याच मुलीचा जीव घेईन का? मग शेजारच्या घराची डुप्लिकेट चावी का बनवून घेतली? कसली चावी? मी नाही कसली चावी बनवली. नाटक नकोयत, चावीवाल्याने तुम्हाला ओळखलंय. चावीवाला? अहो काहीतरी गैरसमज होतोय मॅडम. अहो ती डुप्लिकेट चावी माझ्या ऑफिस मधल्या कपाटाची चावी आहे. आत्ता सुद्धा आहे माझ्याकडे, दाखवतो मी तुम्हाला. ही बघा, तुम्ही पाहिजे तर ऑफिस मध्ये विचारू शकता. परमिशन काढले रीत सर ह्या चावीसाठी. आणा इकडे, लाईक चेक करा. येस मॅडम. साहेब मी खरं सांगतो, मी माझ्या मुलीला हर्ट सुद्धा करू शकत नाही हो, तर मी तिला कसं मारेन? मला मान्य आहे, मला खूप राग आला होता तिचा, पण नंतर मी जाऊन माफी सुद्धा मागितली तिची. मला तो नितीन अजिबात आवडायचा नाही आणि आमच्या घराच्या बाजूला सारखा घिरट्या मारायचा तो बाईक घेऊन, म्हणून चिडलो होतो मी तेव्हा. मग तुम्ही आम्हाला हे आधी का नाही सांगितलं? मॅडम माझी मोहिनी म्हणजे अगदी सरळ साधी आणि गुणी मुलगी म्हणून नावाजलेली होती, हुशार होती. हे सगळं कळल्यानंतर समाजात तिची अब्रू गेली असती, लोक नाही नाही ते बोलले असते तिला, म्हणून मी. न सांगितल्यामुळे आपलं किती नुकसान झालंय माहितीये तुम्हाला या केसमध्ये? तुमची एखादी छोटीशी माहिती सुद्धा आपल्याला खुन्यापर्यंत पोहोचवू शकते. सर तो चावीवाला म्हणत होता की ही चावी त्यानेच बनवलेली आहे आणि ही घराची चावी नाही. हे बघा, तुम्ही आता काहीही लपवू नका. तुमच्या एका चुकीमुळे मोहिनीच्या खुन्यापासून आपण लांब जाऊ शकतो. सर मला एक गोष्ट विचित्र वाटते. मोहिनीने नितीनला सांगितलं की तो शेजारचा बंगला रिकाम आहे, आपण एकांतात भेटण्यासाठी त्या बंगल्याचा वापर करू शकतो. पण सर ही गोष्ट फक्त तिच्या डोक्यात होती की ते खरंच त्या बंगल्यात भेटले? पण ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी नितीन हॉस्पिटलमध्ये होता, त्याचे पुरावे आहेत. सर मग एकांतासाठी नसेल, कदाचित सगळे मित्रमैत्रिणी पार्टीसाठी बंगल्यात भेटले असतील आणि तिथे काहीतरी घडलं असेल. तिच्या मित्रांच्या लिस्टमध्ये एनवरून अजून काही नावं सापडली आहेत का? सर सध्या तरी नितीनच आहे. निहारिका नावाची एक मैत्रीण होती जी सध्या नाशिकला आहे आणि नुसरत, निशा आणि नंदन हे तिचे सोशल मीडियावरचे फ्रेंड्स आहेत, जे 3 वर्षापासून अजिबात कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. हा बोल. हा ओके. सर हा प्रसाद आपल्याशी खोटं बोललंय. 20 तारखेला तो इंटरव्ह्यूसाठी मुंबईमध्ये आला होता. विक्रांत, या प्रसादची बॅक स्टोरी आणि मोहिनीच्या मर्डरच्या दिवशी त्याचा मुंबईमध्ये असलेला प्रेझेन्स, हा प्रसादच आपला प्राईम सस्पेक्ट आहे. उचल त्याला. यस सर. प्रसाद काय झालं? सर प्रसाद कुठे आहे? तो आला होता ते खोटं बोललाय तो आमच्याशी. प्रसाद काय झालं? ऑफिसर काय झालं? खोटं का बोललास तू आमच्याशी? हा ज्या दिवशी मोहिनीचा खून झाला त्या दिवशी तू मुंबईत आला होतास इंटरव्ह्यू साठी. का खून केलास मोहिनीचा? बोल. साहेब मी खून नाही केला, मान्य मी मुंबईत आलो होतो, पण दुपारपर्यंत माझं काम आटोपलं म्हणून मी परत जायचं ठरवलं. मग फोनवर मला काय म्हणालास? तू इंटरव्ह्यूला आला नव्हतास म्हणून. खोटं का बोललास? दादाने कळवलं होतं की पोलीस चौकशी करतील म्हणून, म्हणून घाबरलो होतो सर, भीतीपोटी नाही बोललो. असा तू? दादा माझं ऐक तर, मी खरंच सांगतो दादा मी परत गेलो होतो. काय खरं आणि काय खोटं ना ते तुला पोलीस स्टेशन मध्ये सांग. दादा दादा मला दादा मी काही नाही केलं. दादा दादा दादा. नितीन काहीही खोटं न बोलता मला सगळं खरं खरं सांग, त्या बंगल्याचा तुम्ही वापर केला होता का भेटायला किंवा एकत्र वेळ घालवायला?
नाही मॅडम, तिच्या वडिलांचं ते रूप पाहून मी जरा घाबरलोच होतो. मग तुम्ही सगळ्यांनी मिळून तिथे पार्टी केली होती का? नाही मॅडम, असं काही झालं नव्हतं. हो ना शिल्पा? तुम्हाला काही बोलायचंय का? मी आणि आकाश वी आर कपल. ग्रुपमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, ज्या दिवशी मोहिनी आणि नितीनने त्या बंगल्यावर भेटायचं ठरवलं तेव्हा मी आणि आकाशने सुद्धा तिथे भेटायचं ठरवलं. म्हणजे जेव्हा नितीनला आणि मोहिनीला तिच्या वडिलांनी पकडलं होतं तेव्हा तुम्ही त्यांच्याच सोबत होतात ना? हो मॅम. मोहिनीचे बाबा तिच्यावर खूप रागवले होते, तरीही मोहिनीने आम्हाला चावी दिली. म्हणजे खरं तर मीच मागून घेतली. पण मॅडम, आम्ही तिथे गेलो, गप्पा मारल्या, मूवीज बघितल्या आणि निघून आलो. बाकी काही झालं नाही. पुन्हा भेटला होतात का तुम्ही तिथे? एकदाच. नंतर तिच्या आईने चावी ताब्यात घेतली आणि आम्ही पुन्हा कधीच त्या बंगल्यावर जाऊ शकलो नाही. सर खरंच सांगतो, 26 तारखेला संध्याकाळीच गेलो तुम्ही परत. हे त्या दिवशीचं परत येतानाचं रिसिप्ट आणि फूड मॉलचं बिल. कसं आहे ना, पोलिसांपासून गुन्हा लपवण्यासाठी अशी खोटी बिलं बनवणं आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकणं खूप पाहिलंय रे आम्ही. त्या समोरच्या टपरीवर उभा राहून तूच पाळत ठेवून बसला होता ना मोहिनीच्या घरावर? नाही सर, खरंच नाही. केस तयार होतंय, ते तुझ्याशी मॅच झालं ना तर तू गेलास. सर, ते स्केच बनवलं दिलेलं ते पूर्ण झालं. हॅलो, बोल विक्रांत. ओके, ठीक. याला ओळखता तुम्ही? नाही. हा कोण आहे? मी ओळखता मॅडम, त्याचं नाव नुमान, मोहिनीच्या क्लास मध्ये होता. नुमान? हो मॅडम, हा मोहिनीला स्टॉप करायचा आणि तिचा पाठलागी करायचा, म्हणून मी त्याला एकदा समज दिली होती. हा कुठे सापडेल? मला माहिती आहे त्याचे सगळे अड्डे. विक्रांत, स्केच मधला माणूस सापडला. काय रुमान, आजकाल तू मोहिनीच्या इथल्या टपरीवर येत नाही. बोल. पेंडंट पाहिलं का कधी? तुझं आहे? नाही साहेब, ये मेरा नाही आहे. आपण ह्या आधी हे कधी पाहिलं नाही. नुमान, खोटं बोलू नको, खरं खरं बोल. खरंच बोलतोय मॅडम जी. आपण मोहिनीवर खूप प्रेम करायचो, पर नितीन से प्यार करते ती. तो चांगला मुलगा नाही आहे मॅडम जी. आणि तू, तू चांगला मुलगा आहेस का? मुलींचा पाठलाग करतोस, त्यांच्या घरावर ठेवतोस. सर, ते त्या दिवशी मी तिला क्लासमध्ये पाहिलं नव्हतं, म्हणून मी तिच्या घराजवळ आलो. मला खूप टेन्शन होतं साहेब. वो नितीन उसे एक दिन जरूर फसाय का? आणि आता ती 2 दिवस झाली दिसली नाही, म्हणून मला खूप टेन्शन आलं. मग आम्हाला बघून पळालास का? भागा नाही त्या मॅडम जी, अंदाजे तूट गया था. जो डरता वही जुआ. उस त्या नितीनने सगळं केलं असणार. उसने मेरी मोहिनी को. सर, नुमान आणि नितीन दोघेही एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, काहीच कळत नाही. सर, त्या प्रसादचा रेकॉर्ड चेक केला, त्याचा फोन लोकेशन पण ट्रॅप केलंय, 2 लाखाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुद्धा तो दिसलाय. काहीतरी आहे जे आपण पाहत नाही आहोत. समथिंग इज मिसिंग.
काहीतरी चुकतंय. एक काम करा, तुम्ही दोघे घरी जा. सर तुम्ही? मी पुन्हा एकदा जरा ही फाईल स्टडी करतो. सर आम्ही पण थांबतो, आपण एकत्रच जाऊया. इट्स अ ऑर्डर, प्लीज गो. सर सर तुम्ही सकाळी लवकर आलात की रात्री गेलातच नाही? विक्रांत, केस उठायला आली की काळ वेळ घर दार सगळं विसरून जायला होतं. सर म्हणजे तुम्हाला काहीतरी सापडलंय हो ना? मोक्षदा, आपण गोष्टींकडे पाहण्याचा अँगल जरा बदलला की खूप फरक पडू शकतो. आपण या पेंडंटकडे एन म्हणून पाहत होतो, पण जरा अँगल बदलला की कळलं हा झेड सुद्धा असू शकतो. पेंडंटची कडी तुटल्यामुळे ओरिएंटेशन कसंही असू शकतं. आणि या अँगलने बघितलं तर मोहिनीच्या फ्रेंड लिस्टमध्ये मला चार लोक सापडलेत, पण आपल्यासाठी कामाची फक्त एकच व्यक्ती आहे आणि ती आहे जायशा. पण सर ती व्यक्ती जायशाच आहे कशावरून? हे सेम पेंडंट आहे सर. मोहिनी फक्त माझी फ्रेंड होती सर, माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाही. मग हे पेंडंट तिथे कसं आलं जिथे आम्हाला मोहिनीची डेड बॉडी सापडली होती? हे बघा, आमच्याकडे खूप मोठा सबळ पुरावा आहे, याच्या जोरावर आम्ही तुला अटक करू शकतो आणि चार्जशीट बनवू शकतो. मला माहितीये जिथे हे घडलं तिथे तू एकटी नव्हतीस, कोण होतं तुझ्यासोबत? बोल, कोण होतं तुझ्या बरोबर? नाही तर तू एकटी शिक्षा भोगायला तयार राह. मला वाटतं हिला सुद्धा तेच हवंय. मोक्षदा, एक काम कर, हिला रिमांड मध्ये घे आणि हेवी चार्जशीट बनव. उठ सर. नाही, मी काय नाही केलं, त्याने त्याने फसवलंय. 10 दिवस फुकट मजा मारण्यासाठी त्याला ती जागा मिळाली होती, म्हणून त्याने डुप्लिकेट चावी बनवायचं ठरवलं. तो मला तिथे भेटायला बोलवायचा रात्री उशिरा. मी सुद्धा कारण सांगून तिथे जायचे, त्या रात्री सुद्धा आले होते, पण ते मोहिनीला कळलं. तू तर आमची चांगली मैत्रीण आहेस ना, आणि तुम्ही बंगल्यात कसे आलात रे? बघ मोहिनी, अगं तू उगाच ओव्हर रिएक्ट करतेस, तुला वाटत तसं काही नाहीये. मला काय वाटतंय आणि काय खरं आहे ना हे मला चांगलंच कळतं, आणि आता मी हे सगळं शिल्पाला सांगणार आहे. आकाश फोन दिले तर मी आत्ताच आता बाबांना बोलून आणे ना. अगं काय करतेस तू, तुला कळतंय का? मोहिनी मोहिनी थांब, ऐक ना ऐक ना. मोहिनी 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 आपण बसून बोलूया ना. मोहिनी एकदा ऐक तर माझं. आकाश चोर, आकाश मला त्रास होतो, चोर आकाश जशा चोर.
मेली है। सर मला हे सगळं कधीच करायचं नव्हतं सर। मोहिनी माझी सुद्धा खूप चांगली मैत्रीण होती आणि शिल्पावर सुद्धा माझं खरोखर प्रेम होतं सर, पण या जायच्याने तिच्या प्रेमाच्या जात अडकवलं सर मला। काय तू मला विचारायला आला होतास? तू म्हणाला होतास शिल्पा सोबत राहायचा कंटाळा आलाय। अगं तू बघायचीस माझ्याकडे, इशारे करायचीस, तू ट्रिक केलंस यार मला। यू ट्रिक मी, तुझ्यामुळे मी इथे जेल मध्ये। शट अप। या अशा प्रेमासाठी तुम्ही एका मुलीचा बळी घेतलात, या प्रेमासाठी जे प्रेम प्रेमच नाही। सर संस्कृत मध्ये एक म्हण आहे, कामातुरा नाम न भयम न लज्जा। ही म्हण अगदी खरी केली या पोरांनी। कावळ्याला किती रंग फासला ना तरी तो मोर होत नाही, आणि वासनेला किती नाव दिलीत तरी त्याचं प्रेम होत नाही, हे लक्षात ठेव। तुमच्या सारख्या मुलांना वासना आणि प्रेम यातला फरक सुद्धा कळत नाही। आता सडा जेल मध्ये